शिजला का नाही मटन चालू आहे एवढ्या उशीर असतो वे हजरात गेलो असतो 50 वेळा गेलो असतो ना घरी काय म्हणायचं तुम्हाला माझं बोकड आहे मग शिजवा की आणि खावा की मग शिजायला लागलोय मी शिजवतोय पाहुणा येऊ नसतं आम्हाला थांबल्या तिथं म्हणून काय झालं मी सत्ता शिजवलं या माझ्या दोन्ही हातानं मित्रांनो फायनली डायरेक्ट बोकड तोडा आलो बघा घरापासून नाही ना कुठून भाऊन बोकड तोडले गोटू भाऊ काय पिलतो आपण गार स्टिंग पिलतो काय तर गोटू गोटू दोघं समाधान भाऊ तुम्ही कुठलं भाऊ बिरो भाऊ सगळे भाऊ जायचे काय द्या दक्षिणा चला तर मित्रांनो भाऊ निस्ते करे गेले तोडून वगैरे कुठलं भाऊ अक्षय भाऊ तर मित्रांनो बोकडा काय कुठे आहे इथं बोकड आहे थांबा चुकीकडे गेलो तुम्ही जरा आणि बारीक करायला लागले का बोला काय म्हणताय अजून तुम्ही मी किंग खान हो कसे वाटतात व्हिडिओ आपले चला परचा काय तुम्ही म्हणताय ओळख करून द्या चला मेनू अध्यक्ष कोण आहे आईला म्हणजे दोघं पण अध्यक्ष आहे अध्यक्ष इकडे तुम्ही कार्यक्रम चालू केला अरे बापरे इकडे हो काय चाललंय अरे कोण तर दिसायला लागलं म्हणलं हे आयफोन सारखं दिसतंय राव तुमचं काय काय बाप फोन आहे का काय झालं निसप्रदान अर्ध खाल्ल्या त्या चिटकवलं नाही नाही तुम्ही काय म्हणताय ताई सरपंच द्यायला लागले हिला खरं सांगितलंच नाही ते म्हणलं फिरायला जायचं सरपंच झाल्या हो काय म्हणता अध्यक्ष काय नाही व्हिडिओ बघताय का बघतोय 50 रुपये द्या तर मित्रांनो थोडी वार कॉमेडी केली काय आवडली असेल नक्की कमेंट ठोकून लाईक ठोकून मोकळा धन्यवाद हा बोला बोल काय मी काय बोलतो आय लव्ह यू म्हणा एकमेकाला हो निलेश भाऊ मला वाटलं जोडीने रावकडे फिरायला चाललंय काय की फिरायला कुठलं बायकोला सकाळ कालच्यानं सांगितलं कुठं फॉरेनला आले फॉरेनला फॉरेन म्हणजे कुठं जायचंय म्हणून डायरेक्ट इकडे घेऊन आलोय सरप्राईज तर चला मित्रांनो आता मटण शिजवायला घालो बाय सी यू काय कॅरी बॅग नाही हो आता यांच्याकडे कॅरी बॅग नाही मित्रांनो असेल तर घेऊन या तोपर्यंत थांबतो इथं झालं का नाही राव एवढ्या उशीर असतो होय लोकांचं मटण द्याचं घरात ते ताणून मारल मला बाबा येऊन तर मित्रांनो मटण तोडा झाला या भाऊंनी आपल्याला सहकार्य केलंय काय विषय नाही धन्यवाद असं सहकार्य राहू द्या दादा काय म्हणताय नाव काय म्हणलं आकाश मागा दुसरे घेतले राव मित्र प्रेम दुकरा तुम्ही घेतलं वाईनी घेतलं काय विषय नाही तर त्याला येऊ का शिजवतो नाही तर आमचं इथंच शिजन तिथं मित्रांनो घरचे उभं राहते ते बघा ह्यांना ओळखलं असेल तुम्ही चला दाखवतो यात पूर्ण करतो तिकडे काय काम आहे नको नको थांबा तुम्ही इथे थांब कसं आहे मटण कशाचं मटण येतं बोकड्याचं आहे बोकडाचं बोकडाचा असून का सकाळ धरलो उपाशी आणणार पोटाला व्यास असते कोण तुम्ही उपाशी आहे काय मग काय आयला मी पण उपाशी झाला मटण सकाळ धरणं 15 रुपये सगळं लुटून आला तर खाऊ हा मटण काय मटण घ्यायचं का मटण हो मटण घ्यायचं जरा पहिले मावशी मटण घ्यायचं का सगळ्या निघून जा हो मावशी घ्या की राव घेणार आहे की मग सगळं ठेवून जावा म्हणते सगळं ठेवून मग पैसे काय तुमचा बाद यायचं काय येऊन काय फुकट असत आहो तर हा 15 किलो आहे तुम्हाला देतो की 1000 रुपये किलो ना हो मटण घ्यायचंय का परवडत नाही मटण घ्यायचं का नाही तुम्हाला आमचंच आहे ना तुमचं म्हणजे मी काय मग कामाला आहे तुमच्यात अडकला अडकली कोणाचं अडकू द्या दुसरी कर तुम्ही मला काय कमी आहे काय एक करी गेल तुमचं पण मी लग्न दुसरंच करेल आज चुकून गलती बघा मित्रांनो सासूबाई इथं भोकड शिजवायला नाही भोकडणार आहे चिकन आहे चिकन तुला कोणी विचारले
सांगतोय तुझ्या बायकोला तू कुणाकडे बघत होता आता? मी माझ्या सगळ्या डोळ्यानं बघितलं तिथं पुरगी होती गुरी गुरी काळी काळी काय तिच्याकडे लाईन मारतय मग तर तिला ते तिच्यामध्ये मला माझी बायको दिसली. कोण म्हणला ती म्हणलं ही जवळ आहे तुला सांगतोय कोण म्हणलं ती कोंबडवाली रिएक्शन दाखव जरा कोंबडवाली पुरगी होती कोणाची कोंबडवाली होती आईच्या गावात पाहिजे तिच्यामध्ये आता काय ऋतू दिसली म्हणताय आम्हाला कोणाची होती काय म्हणून कोंबडवाली पण चिटकत होता ना तिच्या आमच्याच गावातली पुरगी बघा असं किती मऊ तुझा हात आहे ग आमच्याच गावात आता बघा ही म्हणजे पुरगी ही म्हणजे ती पुरगी किती मऊ हात आहे ग मी ना असं म्हणलो आता काय करायचं तिच्या स्वतःच्या म्हटलं तर ये ना मला पण हल्ला भारी झालं तिच्या बरोबर एक मैत्रीण होती तिची म्हणजे बहीण का कोण होती माहित नाही मला पण तिच्यामध्ये पूजाच दिसली त्यामुळे आम्ही विषय हार्डच केला पूजा सेम तुझ्यासारखी दिसत होती काय आणि मला तिच्यामध्ये तूच दिसत होती सारखी काय लाकूड चांगला आहे कोणाच्या का हा तिच्या घाल की मला काय करायचं निलेश भाऊ मग तुला लाकूड घालणार आहे आता मी काय करू मी म्हणलं मटन खाणार आहे यासाठी कुणाला लागायचं दुसरी तिया दाड घेता दिले रचा रचा वाड ग काय पुढे दिसली का लगेच करायला अवघडी आहे ती काय करतो बघून हा उपयोग नाही ती बघून तर मित्रांनो आता लवकरात लवकर मटन शिजणार आहे का मटन या मटण खायला नुसतं त्या घुस नका शिजवा त्याला चूल जळायला लागले मोकळी सांगा गेला हो जरा सांगा सांगा गरीब गरीब दिवस रात्र उठता बसता कुच टाकते मला दाडी ओढून ओढून काय म्हणते मध्ये ही बायलाच व्यसन नाही कसली बाई नाही बघा तुमची तुम्ही माझं काय काय मला नको बाबा असली बहीण मला काय सांगू ना मला निघून गेलंय त्या दिवशी मारी घालता इशे जरा काय पुरगी आपण घेऊन गेलो तुम्ही बसलेला काय डोकं बेक फिरलं का म्हणजे मनात नसलेलं घाला मनात अहो चुकून माहिती सांगायचं नव्हतं मला अहो तुमचं भांडं उघडं करा लागला का माझं पण करा अहो मला आयशपत सांगायचं नव्हतं गोष्टी बोलत नाही त्या दिवशी म्हणलं ना काही विषय करायला मग म्हणलं की मी पण ती काय तुम्ही काढलं ना काही विषय तुम्ही काय करा म्हणजे साहेब म्हटलं ती वेगळी होती होती तुम्ही घेऊन गेला ती वेगळी होती ह्याला सांगा नाही कुणाची हे सांग ना काय जरा चाळी आम्ही एकमेक ओळखत तुम्ही कोण आहे कोण आहे आपण ओळखत नाही आम्ही एकमेकाला अजिबात नाही ओळखत चल जाऊ चालो उद्या जेव पण त्या पुढे घेऊन या तिला घेऊन या जेवण जेवण करून जाऊ या इकडे जेवण करून जाऊ कच्च म्हटलं खाते का बरं शिजव लवकर आपण बसू पाठचा फोन करा तुम्हाला अजून केला ना आता येतो कच्च घाला लागला या तो का दिशेच होणार काय ते गागर गागर लावले हे कोणाटाव सारखी बाम आमचं टकुऱ्या माझी तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाय लागले आधी मिठाच पाणी सुटा लागले त्याच नळाला नाही मित्रांनो लवकरात लवकर आपण मटण करणार आणि व्हिडिओ कॉमेडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यांना सांगायचं नसतं तर तुला काय करायचंय अगं उरक भूक लागली मला शिस्ते का नाही चार हात नाही ती दोनच हात माहित आहे दोन हात आहे ती पण कधी करणार तू लोक किती वेळ दाखव कुठपर्यंत आले शिजलाय की इकडे पण झालं इकडे मामी आहे त्या इकडे आहे आजी ताई बसल्या त्या इकडे पाहुणा अध्यक्ष नमस्कार काय झालं काय करायचं इथं काय करायचं इथं काय करायचं चूल पेटवून खायचं बघायचं का उगत वेळ लावायचा चूल पेटवाय लागले भाऊ नात गोळा कुठं पण कसं पण पेटलंच पाहिजे पण बायको शिजलं का नाही मटण हात जाय काय दगड तिकडे काय शिजलं का नाही मटण चालू आहे एवढ्या उशीर असतं हजरात गेलो असतो 50 वेळा गेलो असतो ना घरी काय म्हणायचं तुम्हाला
माझं बोकड आहे. मग शिजवा की आणि खावा की? मग शिजायला लागलोय मी, शिजवतोय. पाहुणा येऊनच तर नावाला थांबल्या तिथं, म्हणून काय झालं मी सत्ता शिजवलं या माझ्या दोन्ही हातानं. हात बघा कुणी शिजव. बघा 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 हात कुणाच्या हातात लागली. मित्रांनो कोणी सांगा, कमेंट करून हाताने कुणाला हात लावले म्हटलं, कोणीही त्रास घेतलाय सांगा. सांगा बिगर हात लावलेल्या माणसाचा हात चांगला असते. हात लागलेल्या माणसाचा हात चिंतही खराब होत असली. हात लागल्यावर एकदा आयुष्य खराब होत होतो. बरोबर आहे ना, हळद लागली संपलं. हळद लागली की संपलं विषय. गरीब माणसाला हळद हळद हळद. तुम्ही आमच्या बायकोला फुलवू नका, रातभर आम्हाला झोपू दे बाहेर काढलं घरातून. निलेश बाबांना काय केलं माहिती त्या दिवशी विनय भाऊ इकडे आमच्याकडे मुंबईला बोलवलं. पोरी बिरी आलते, आम्ही फोटो बिटू काढलं व्हिडिओ. पुरीनं मला काय नाही तीच बोलली. तुम्ही असलं कारण ना बरं का, त्यांना कुठे लावत जाऊ ना बरं का. तुम्ही बोलवताय मला, तुमच्या विषय जाऊन मला बाहेर पाठवती काय कळलं का? फोन आला बघा, फोन आला कंपनी आपल्याला काय उचलत नसते. कारण की हा जिओचा रिचार्ज संपलेला आहे, रिचार्ज करा. मग त्याला रिचार्ज राव दोन कार्ड आहेत. म्हणजे कोणी बोलायचं त्यापेक्षा फोनच उचलायचं ना. मटन शिजते ना? नाही शिजत. चाललो दुसरीकडे जावा पण तिकडे बोलत जावा. मी मला काय करू आयला मागून येतो पाच पानाच. हो तुमच्या तुला शिजलंय का? हा शिजलंय. चला झालंय शिजलंय का? शिजलंय शिजलंय. किटली नाही शिजलंय जातो तिकडे. जाऊन नक्की शिजलंय ना. मित्रांनो शिजलंय म्हणते ते. आज तुझा शेजारी जाऊन बसून खाऊन येतो. चला जाऊन खाऊन येतो आता. तर मित्रांनो सगळं रेडी झालेलं, आता खायला बसलेलो. आता म्हसोबाच्या नावाने चांगले करा चालू. लाईक शेअर कमेंट करून मोकळवा, सबस्क्राईबर पण करा.